खरं सांगायचं तर काँग्रेसने आमच्या समस्या समजून घेण्याचा फक्त दिखावा केलाय, खोटी आणि गंभीर आश्वासनं देऊन. तुम्ही म्हणताय की काँग्रेसने 20 लाख रुपये खर्च केलाय, पण माझं असं मत आहे की तुम्ही हे पैसे व्यर्थ घालवले. काँग्रेसला जर त्यांचं दायित्व पुरेपूर समजत असेल तर मग काँग्रेसचा सदस्य होण्याची अट ही शिवाशिव न मानणं अशी ठेवायला हवी होती, नक्की खादी घालणं. तुम्ही म्हणताय की ब्रिटिशांच्या मनात आपल्याविषयी कुठलाही बदल निर्माण झालेला नाही, पण मी तुम्हाला असं विचारू इच्छितो की हिंदूंच्या मनात तरी कुठे काय बदल निर्माण झालाय आमच्याविषयी. आणि हे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही ब्रिटिशावर, कुठल्याही हिंदूवर आणि कुठल्याही महात्म्यावर विश्वास ठेवणार नाही आहोत. मी या मातृभूमीला माझी कशी मानू तिथे आम्हाला कुत्र्या मांजरांसारखं वागवलं जातं. सोबत होणारा सुरू इतका क्रूर आणि इतका सहनशीलतेच्या पलीकडचा आहे की आमची सहनशीलता जर संपली तर त्याला फक्त आणि फक्त हा देश जबाबदार असेल, आम्ही नाही. काँग्रेसने आमच्या आंदोलनाचा विरोध केला, त्यांनी आम्हाला देशद्रोहित केलं आणि तुम्ही मला देशभक्त म्हणताय. मी असं मानतो की मी फक्त माझ्या लोकांसाठी आणि त्यांच्या हक्कांच्या सुरक्षेसाठी लढतो, मग तुम्ही मला देशभक्त म्हणा किंवा देशद्रोही, मला काहीही फरक पडत नाही.